आणि यावेळी अतिशय दुःखद बातमी समोर येते आहे, ती म्हणजे प्रसिद्ध अभिनेते दिलीप कुमार यांच्या निधनाची ही बातमी. वयाच्या 98 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. ट्रॅजेडी किंग म्हणून बॉलिवूडमध्ये दिलीप कुमार यांची ओळख. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावरती उपचार सुरू होते, अर्थात तब्येत त्यांची ठीक नव्हती. आणि ट्रॅजेडी किंग म्हणून बॉलिवूडमध्ये ओळख असलेले दिलीप कुमार यांच्या निधनाची बातमी समोर येते आहे. हिंदुजा रुग्णालयामध्ये मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. संपूर्ण बॉलिवूडसाठीच अतिशय दुःखद अशी बातमी आणि दिलीप कुमार यांच्या चाहत्यांसाठी सुद्धा. ते म्हणजे वयाच्या 98 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जर गेल्या काही वर्षामध्ये आपण पाहिलं तर बऱ्याच वेळेला प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणावरून ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायचे, मात्र त्यानंतर बरे होऊन पुन्हा घरी यायचे. अशा सगळा सिलसिला सुरू होता. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती बिघडली, त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं. मुंबईतल्या हिंदुजा रुग्णालयामध्ये ते उपचार घेत होते आणि अखेर दिलीप कुमार यांच्या निधनाची बातमी आली आहे. आमचे प्रतिनिधी विशाल परदेशी सध्या आपल्यासोबत फोनलाईनवरती आहेत. विशाल, वयाच्या 98 वर्षी दिलीप कुमार यांनी आज अखेरचा श्वास घेतलाय. हा सगळ्याच चाहत्यांसाठी मोठा धक्का म्हणता येईल, कारण अभिनयाची एक वेगळी शैली आणि दिलीप कुमार हे एक पर्व आहे चित्रपट सृष्टीतलं. खरं या अख्ख्या चित्रपट सृष्टीचा इतिहास पुन्हा एकदा जर नव्याने मांडायचं ठरवलं तर हे पर्व निश्चितच टाळता येऊ शकणार नाही. अभिनयाची एक वेगळी शैली, वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका. दिलीप कुमार म्हटल्यानंतर आपल्याला मुघले आजम मधला त्यांचा चेहरा आठवतो आणि ज्या प्रकारे त्यांनी त्यामध्ये अभिनय केलेला होता ते वारंवार सगळ्या लोकांच्या लक्षात आहे. खरं हे कधी ना कधी होणार अशी एक रुखरुख सगळ्या चाहत्यांच्या मनात होती, एक अशी, कारण शेवटी आपल्या अभिनेतेवरती आपण प्रेम करत असतो आणि आपली अपेक्षा हीच असते की आपल्या अभिनेत्याने जास्तीत जास्त काळ आपल्यामध्ये राहावं. पण गेल्या काही वर्षांपासून जर आपण बघितलं तर त्यांना काही समजतही नव्हतं, ते कोणाला ओळखतही नव्हते. पण या सगळ्याच्या मध्ये वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्यावर काही त्यांना व्याधी जडल्यामुळे उपचारही होत होते. पण अनेक चित्रपट त्यांचे आपल्याला आठवता येऊ शकतात. दिलीप कुमार ही एक स्टाईल होती, म्हणजे मी त्यांच्या चित्रपटांबद्दल सांगण्यापेक्षा बहुतांशी लोकांनी एखाद्या अभिनेत्याला स्वतःमध्ये प्रतिबिंबित करून घेणं अशातला तो अभिनेता होता. म्हणजे जेव्हा जेव्हा अभिनेत्यांचा एक वेगवेगळा ट्रेंड इंडस्ट्रीमध्ये आला त्यातला सगळ्यात जास्त कालावधी टिकलेला जो ट्रेंड होता तो दिलीप कुमार यांचा होता. ट्रेंड या अर्थाने मी शब्द वापरतोय की एखाद्या अभिनेत्याला मोठ्या पडद्यावरती बघितल्यानंतर मी देखील त्याच्यासारखंच दिसावं, मी देखील त्याच्यासारखंच बोलावं, तो जे घालतो कपडे ते देखील आपल्या आपण घालावेत अशी जी एक भावना सगळ्या लोकांमध्ये रुजते त्यालाच त्या अभिनेत्याला स्वतःमध्ये पूर्णपणे उतरून घेणं आणि हेच त्या अभिनेत्याचं त्याच्यावरती प्रेम करणाऱ्या चाहत्यांचं फार मोठं यश या अर्थाने असतं की त्याचे फॉलोअर्स वाढलेले असतात आणि ते दिलीप कुमार यांचे आजच्याही काळात खूप होते. जेव्हा त्यांना वारंवार मध्यंतरीच्या कालावधीत सायरा बानू यांनी हिंदुजा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं तेव्हा सगळ्यांच्या मनात चिंता लागून राहिलेली होती. वयाच्या 98 वर्षापर्यंत ते जगले ही एक खरं तर मोठी गोष्ट म्हणता येईल. पण मधल्या सगळ्या कालावधीमध्ये जोपर्यंत ते सगळ्यांना ओळखत होते तेव्हा तेव्हा त्यांनी माध्यमांशी संवाद देखील साधला, पण ज्यानंतर त्यांना इतरांना ओळखणं देखील शक्य झालं, अशक्य झालं, ते बोलत नव्हते तेव्हा मात्र त्यांची भेट कोणाबरोबरही होऊ शकलेली नाहीये. जेवढं मला आठवतं किंवा जेवढं मी इतर सगळ्या वरिष्ठ समीक्षकांकडनं, चित्रपट समीक्षकांकडनं ऐकलेलं आहे त्यात काकाजी म्हणजे राजेश खन्ना, त्याच्यानंतर देवानंद आणि दिलीप कुमार आणि राज कपूर हे चार अभिनेते असे होते की ज्यांचे चित्रपट ब्लॉकबस्टर चालले. म्हणजे वितरक सुद्धा चित्रपट तयार होण्यापूर्वी निर्मात्यांना एक ठोस अशी रक्कम देऊन ठेवायचे आणि त्यांना असं सांगायचं की हा चित्रपट तयार झाल्यानंतर हा चित्रपट पहिले आमच्याकडेच आला पाहिजे आणि त्या त्या डिस्ट्रीब्युटरची टेरिटरी ही ठरलेली असायची. अशी बॉक्स ऑफिसवरची ह्या सगळ्या अभिनेत्यांची हुकूमत होती आणि त्यातलेच एक दिलीप कुमार होते आणि त्यामुळे दिलीप कुमार यांचं जाणं अर्थातच आपल्या सगळ्यांसाठी एक मोठा धक्का म्हणता येईल. या सगळ्याच्या मध्ये अनेक आठवणी खरं तर चाहत्यांच्या मनात त्यांच्याबद्दलच्या आहेत, पण असा अभिनेता पुन्हा होणे नव्हे एवढंच आत्ता क्षणाला आपण म्हणू शकतो. आणखीन एक आठवण खरं तर मला सांगायची की मी काही जर तुम्ही युट्यूबवरती गेलात आणि दिलीप कुमार यांचे परदेशातले चाहते जे आहेत याच्याबद्दल जर काही तुम्ही सर्च केलं तर त्यामध्ये एक व्हिडिओ तुम्हाला निश्चित सापडतो. असा तो एक क्षण आहे की राज कपूर
दिलीप कुमार त्याचबरोबर राजेश खन्ना ही सगळी मंडळी एक फार मोठ्या सोहळ्यासाठी म्हणून ही बाहेर परदेशात गेलेली होती आणि तिथे एका फार मोठ्या गाडीत ज्यावेळेस या सगळ्या अभिनेत्यांना अभिनेते जात होते त्यावेळेस चाहत्यांची दुतर्फा गर्दी जमा झालेली होती आणि त्यामध्ये त्या गर्दीतनं सगळ्यात जास्त दिलीपजींना आवाज दिले जात होते त्या सगळ्या परदेशातल्या चाहत्यांकडनं. तर ह्या सगळ्या प्रसंगावरनं राज कपूर देवानंद आणि राजेश खन्ना देखील दिलीप कुमार यांना म्हणाले होते की तुमच्यासारखा अभिनेता आमच्यासोबत बसल्यानंतर आम्ही आपसुकच थोडेसे झाकवले जातो. अशी एक मजेशीर भावना खरं तर त्या सगळ्यांनी बोलून दाखवली होती. पण हा ही दिलीपजींची जादू होती जी कायम सगळ्या आपल्या प्रेक्षकांच्या मनावरती आहे, त्यांच्या चाहत्यांच्या मनावरती आहे आणि आज त्यांचं जाणं, आजच्या दिवशी जाणं हे चटका लावून जाणार आहे. त्यामुळे अनेक चित्रपटांचे सीन किंवा त्यांचं ए बाय हा संवाद जो आहे तो आज सगळ्यांच्या मनात खरं तर पुन्हा एकदा रिकलेक्ट होत असेल, तो समोर येत असेल. त्यामुळे काय बोलावं, निशब्द व्हावं असंच आहे. हे एक पर्व संपलं असं म्हणण्यापेक्षा हे पर्व आपण सगळ्या मना आपण सगळ्यांनी आपल्या मनामध्ये आजही जिवंत ठेवूयात, त्याला उजाळा देऊयात असंच म्हणते. विशाल